फोनवर बँक निरीक्षकांनी कर्ज वाटून देतो त्याबद्दल शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या पीडित महिलेच्या घरी सातवाना करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शासनाला धारेवर घेतले. मोताळा तालुक्यातील खांडवा येथील शेतकरी महिलेकडे कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार दिनांक 22 सप्टेंबर रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी सुधाकर देशमुख या कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय बँका कर्ज देत नसल्याने ही शेतकरी महिला बुलढाणा जिल्हा सहकारी बँक धामणगाव बडे शाखेत कर्ज मागण्यासाठी गेली होती. मात्र तिथे कर्ज मंजूर करण्यासाठी आरोपी कर्मचाऱ्याने फोन करून शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर देशमुख याला धामणगाव बडे पोलिसांनी अटक करून आरोपीवर कलम 354(2) कलम 3(1)(2) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या घटनेतील पीडित महिलाची सातवना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी राज्यात वाढत चाललेल्या अशा घटनेवर शासनाचा चांगला समाचार घेतला. पीडितेची भेट घेण्यासाठी आलो होतो की महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बँक मॅनेजर कडून शरीर सुखाची मागणी करण्यासारखी संतापजनक घटना ही बुलढाणा जिल्ह्यातली दुसरी घटना आहे आणि त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. खरं तर कौतुक त्या आमच्या महिलेचं आहे, आमच्या भगिनीचं आहे की जिने स्वतः याच्यामध्ये धाडस दाखवून ती पुढे आली आणि पोलीस स्टेशनला तिने गुन्हा दाखल केला. पोलिसांचंही या केसमध्ये निश्चितपणे कौतुक करावं लागेल की त्यांनी ताबडतोबीने त्या गुन्ह्याची दखल घेतली, गुन्हा नोंद झाला आणि त्या आरोपीच्या ज्या आहेत त्या मुसके आज आवडलेल्या आहेत. मला वाटतं त्याच्यावर कठोर कारवाई होणं फार गरजेचं आहे, कारण आज तुम्ही पाहताय की विकृती इतकी वाढत चालली आहे आणि शिक्षा होत नाही म्हटल्यावरती हे लिंग पिसाट जे आहेत ते राज्यभरामध्ये सुटलेले आपल्याला बघायला मिळतात. या घटना रोखायच्या असतील, या घटना कमी व्हायच्या असतील तर निश्चितपणे यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे, कारण एसपीशी आमची फार सकारात्मक चर्चा झाली. आमच्या बुलढाण्याचे अध्यक्ष काजीजी, आमचे सगळे सहकारी शिष्टमंडळाचे आम्ही या घटनेबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. पोलीस त्यांचा आणखीन पुढचा जो आहे तो तपास त्यांचा चालू आहे. माहित नाही की अशा असहाय्य महिला किती जणी या माणसाच्या विकृतीच्या बळी पडल्या असतील याची सुद्धा तपास पोलीस यंत्रणा करते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्या चौथी घटना आहे मॅडम. खामगाव तालुक्यात म्हणजे दोन झालेलं आहे. ते स्वतःच्या मुलीवर 9 वर्षाची मुलीवर स्वतः बापाने बलात्कार केला, त्यानंतर आजोबा. नाही, हे खरंच फार दुर्दैवी घटना आहे. या आठवड्यात ही चौथी घटना आहे. नाही, मला कल्पना आहे अतिशय दुर्दैवी या घटना आहेत, परंतु मला असं वाटतं की ही सामाजिक विकृती जरी असेल तरी सुद्धा राज्य सरकार म्हणून सरकारचं काही जबाबदारी आहे किंवा नाही. बाजूच्या जिल्ह्यामध्ये गृहराज्यमंत्री राहतात, मला वाटतं राज्यातल्या जनतेला माहीत पण नसतील की दीपक केसरकर आणि डॉक्टर रणजित पाटील हे गृहराज्यमंत्री या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत, कारण या घटना सर्रास घडताना दिसतात परंतु दोघांचा कुठेही आत्ता पत्ता नसतो, किमान मी तरी त्यांना पाहिलेलं नाहीये. दीपक केसरकरांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती झालेला बलात्कार, त्यांच्याच पक्षाच्या आमदाराचं हॉटेल ही पार्श्वभूमी, त्याचबरोबरीने रणजित पाटील जे इथं बाजूच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये असून सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा वाढता क्राईम जर तुम्ही बघितला तर ते अतिशय चिंताजनक आहे. महिलांची सुरक्षा ही पूर्णपणे वाऱ्यावर आहे. आज जर तुम्ही बघाल तर महिलांची सुरक्षा ही राज्य सरकारच्या फक्त जाहिरातबाजी आणि घोषणांमध्ये शिल्लक आहे. अशा घटना जिल्ह्यामध्ये वाढत चाललेल्या आहेत, तुमची काय मागणी आहे शासन? नाही, जिल्ह्यामध्येच नाही, संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वाढत चालल्या आहेत. आपल्या राज्याचं जर तुम्ही म्हणाल तर दिवसाला 12 महिला मुलींवर लैंगिक अत्याचार होतात हे महाराष्ट्र पोलिसांचा रिपोर्ट सांगतो आणि जे अतिशय चिंताजनक आहे. गेल्या 17 महिन्यांमध्ये